राज्यात पाण्याची भीषण परिस्थिती. धरणसाठ्यात फक्त 40% पाणी साठा शिल्लक. तब्बल 940 टँकरने पाणी पुरवठा. महाराष्ट्रातील जलसाठ्यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर येत असून राज्यातील धरणांमधील जलसाठ्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे, कारण राज्यातील धरणसाठ्यात फक्त 40% पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी याच वेळी राज्यातील धरणांमध्ये 54% पाणीसाठा होता. तसेच मराठवाड्यात देखील चिंताजनक परिस्थिती असून मराठवाड्यातील धरणांमधील पाणीसाठा अत्यल्प आहे, ज्यात मराठवाड्यात फक्त 21% पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा राज्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने पाणी टंचाई निर्माण होण्याचा अंदाज वर्तवला गेला होता. दरम्यान त्याची चाहूल आता जाणवत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, कारण राज्यात आता फक्त 40% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. विशेष म्हणजे सध्या मार्च महिना सुरू असून पावसाळा सुरू होण्यासाठी अजून एप्रिल आणि मे महिना शिल्लक आहे. त्यामुळे एप्रिलनंतर आणि मे महिन्यात राज्यात पाणी टंचाईचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.